या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश युवक इयत्ता बारावी महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार वीस एकवीसमध्ये रिड्यूस केलेला जो इंग्रजीचा सिलेबस आहे तो या ठिकाणी पाहणार होता आपण इंग्रजीचं पुस्तक जर पाहिलं तर या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये एकूण चार शिक्षण दिलेले आहेत यामधला पहिला शिक्षण प्रोत्साह आहे यामध्ये आठ प्रकरणं दिलेली आहेत दुसरा शिक्षण पोएट्रीचं आहे तर या पोएट्रीच्या सेक्शनमध्ये एकूण आठ पोयम दिलेले आहेत नंतरचा थर्ड सेक्शन जो आहे तो रायटिंग स्किलच्या संदर्भात या ठिकाणी सहा चॅप्टर्स घेतलेले आहेत आणि शेवटचा सेक्शन ड्रामाचा आहे ड्रामा यामध्ये चार चॅप्टर्स या ठिकाणी कंटेंटमध्ये घेतलेले आहेत मात्र यामधला पंचवीस टक्के सिलेबस महाराष्ट्र शासनाने परीक्षेसाठी रिड्यूस केलेला आहे तो कोणता सिलेबस आहे ते बघूया वन पॉईंट फाईव्ह द न्यू ड्रेस पेज नंबर फोर्टी थ्री म्हणजे त्रेचाळीस पान नंबर काढा त्यामध्ये वन पॉईंट फाईव्ह द न्यू ड्रेस व्हर्जिना वुल्फ यांची एक छानसा पाठ होता मात्र तो खूप मोठा पाठ असल्यामुळे रिड्यूस केलेला आहे टाईम कन्झ्युमिंग आणि डिफिकल्टी लेव्हल इज अ बीट हाय या कारणामुळे हा पाठ या परीक्षेमधून वगळण्यात आलेला आहे हा पाठ पान नंबर त्रेचाळीस पासून तर चोपन्न पान नंबरपर्यंत आहे फोर्टी थ्री पेज नंबर टू फिफ्टी फोर पेज नंबर मात्र हा पाठ जरी वगळलेला असला तरी या पाठावर जो ग्रॅमॅटिकल भाग आहे ग्रामरचा भाग आहे सिनाम्स अँड टेन्सेस कॅरेक्टर स्केच अँड एक्सपेंशन ऑफ अॅन आयडियाचा अभ्यास आपल्याला करणे आवश्यक आहे पुढे दुसरे प्रकरण वगळलेले आहे वन पॉईंट सेवन व्हाय वी ट्रॅव्हल पान नंबर पासष्ट ते शहात्तर पेज नंबर सिक्स्टी फाईव्ह टू सेवन्टी सिक्स टाईम कन्झ्युमिंग डिफिकल्टी लेवल इज अ बीट हाय या कारणामुळे हा पाठ वगळलेला आहे मात्र राईट अँड ईमेल ॲडजेक्टिव्ज व्हर्ब्स अँड इन्फिनेटिव्ज याचा अभ्यास आप आपल्याला करणे अपेक्षित या ठिकाणी आहे म्हणजेच व्याकरणाशी संबंधित प्रश्न परीक्षेमध्ये असू शकतात त्यामुळे व्याकरणाचा भाग आपण पाहून घेणे गरजेचे आहे पुढे <coughs> सेक्शन टूमध्ये पोएट्री सेक्शनमध्ये टू पॉईंट सेवन शी वॉक्स इन अ ब्युटी पेज नंबर वन हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह टू वन हंड्रेड अँड ट्वेंटी एट म्हणजे एकशे पंचवीस पानापासून एकशे अठ्ठावीस पानापर्यंतचा भाग कवितेचा वगळलेला आहे टाइम कंझ्युमिंग अँड डिफिकल्टी लेवल इज अ बीट हाय या कारणामुळे ही कविता वगळलेली आहे मात्र येथे एक्सपन्शन ऑफ एन आयडियाचा व्याकरणाशी निगडीत अभ्यास करणे अपेक्षित आहे पुढे पेज नंबर वन हंड्रेड अँड ट्वेंटी नाईन टू पॉईंट एट स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स ही पोएम रिड्यूस केलेली आहे पृष्ठ क्रमांक एकशे एकोणतीस ते एकशे तेहतीस मात्र डिबेट डायलॉग रायटिंगचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करणे अपेक्षित आहे पेज नंबर वन हंड्रेड अँड ट्वेंटी नाईन टू वन हंड्रेड अँड थर्टी थ्री हे चार घटक जरी वगळलेले असले तरी यावरील व्याकरणाचा भाग अभ्यासणे आपल्याला आवश्यक आहे द न्यू ड्रेसमधील सिनॉन्स स्टेन्सेस कॅरेक्टर स्केच अँड एक्सप्रान्शन ऑफ आयडियाचा अभ्यास करणे अपेक्षित आहे त्यानंतर व्हाय वी ट्रॅव्हल नावाचा पार्ट जो आहे त्यामधील राईट अँड ईमेल ॲक्झेक्टिव्ज फ्रीजल्स वर्ड्स अँड इन्फिनिटिव्हचा अभ्यास करणे अपेक्षित आहे हा भाग आपण इलेवन्थ स्टँडर्डला शिकलेलो आहोतच यानंतर बघूया शी वॉक्स इन अ ब्युटी या कवितेमधील एक्सपान्शन ऑफ अँड आयडियाज हा भाग परीक्षेसाठी आपल्याला अभ्यास करावायचा आहे आणि त्यानंतर स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स या पोयममधील डिबेट डायलॉग रायटिंगचा अभ्यास आपल्याला करावा आहे हा अकराव्या वर्गामध्ये आपण शिकलेलो आहोत म्हणजेच परीक्षेसाठी जरी दोन पाठ आणि दोन कविता ह्या रिड्यूस केलेल्या असल्या तरीसुद्धा त्या पाठावरील आणि कवितेवरील ग्रामरचा जो भाग आहे व्याकरणाचा जो भाग आहे तो आपण अभ्यास करणे गरजेचे आहे इंग्रजीमध्ये असे एकंदर दोन पाठ आणि दोन कविता वगळलेल्या आहेत सेक्शन थ्री आणि सेक्शन फोरमध्ये काहीही वगळलेलं नाही अशा पद्धतीने वगळलेला भाग सोडून इतर भागाचा अभ्यास आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचा आणि परीक्षा द्यायची आहे परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक